उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून वाळकी गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भालसिंग गाव परिसरात ठिकठिकाणी हा उपक्रम राबवून पक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठी सरसावले आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना 38 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत गेली आहे. पक्षी पाण्यासाठी आणि अन्नासाठी भटकंती करत आहे. वाढत्या तापमानामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतोय. ही जाणीव ठेवून विजय भालसिंग यांनी गावातील शेत परिसरात झाडांवर धान्य आणि पाण्याची भांडी टांगून पक्ष्यांची सोय केली आहे. पक्षी हे नैसर्गिक चक्राचा घटक असून त्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी आहे. पक्ष्यांना वाचवण्यासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. झाडावर घराच्या गच्चीवर आणि गॅलरीमध्ये पक्ष्यांच्या पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करण्याचं आवाहन भालसिंग यांनी केलं. वाळके गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग. आम्ही एक असा उपक्रम राबविलेला आहे. सध्या उन्हाळे दिवस असल्यामुळे पाखरांसाठी झाडावरती म्हणजे भांडे बांधलेले येतं, म्हणजे भांडे असे बांधलेले येते रंगबिरंगी, मुठभर धान्य मुठभर पाणी हा उपक्रम राबविलेला आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि 38 अंशाच्या पुढं तापमान असल्यामुळे माणसाचा जीव कसा विस होतो, तर मुक्या पाखरांचा जीव कसा हे होत असेल ही जाणीव ठेवून आणि एक सामाजिक उपक्रम असा राबविलेला आहे की परत नुसतं शेततळा बी आम्ही शेतात झाडांना हे लटकवलेलं आहे. जागाजागी वाळकीच्या धार्मिक स्थळावरती झाडांवरती पक्ष्यांची पाण्याची व धान्याची ही एक अनोखी सोय केल्यामुळं हा उपक्रम नुसता वाळकी परिसरात नाही तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा कौतुकास्पद झालेला आहे. तरी इतर समाजांनीसुद्धा हा उपक्रम राबवून पक्ष्यांसाठी एक जीवदान द्यावं हीच सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग सर्वांना नम्र विनंती करीत आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी संजय सावंत, अहमदनगर.